सलाम सातारा, मी स्वप्नील तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या आवडत्या कार्यक्रमात सलाम सातारा मध्ये। आज आपण आहोत साताऱ्यातील LBS कॉलेजमध्ये। LBS कॉलेजमध्ये माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी मुलं मुली भरपूर वेगवेगळ्या परिधान पोशाख करून या ठिकाणी आलेले आहेत। आज आहे ट्रॅडिशनल डे आणि आज आपण या ठिकाणी घेतोय आपला आवडता कार्यक्रम सलाम सातारा। विचारूयात या मुलांना प्रश्न, प्रश्नांची उत्तरे घेऊयात आणि देऊयात हॉटेल महिंद्र एक्झिक्युटिव्ह तर्फे आकर्षक जेवणाचं कूपन। तत्पूर्वी आजचा जो ट्रॅडिशनल डे आहे त्याच्याविषयी विचारूयात। तुमचं नाव? गौरव। गौरव, मला सांग, आज ट्रॅडिशनल डे आपला वर्षातून एक दिवस होतो, काय वाटतं तुला हे ट्रॅडिशनल डे बद्दल? ट्रॅडिशनल डे ही भारतीय संस्कृतीवर आधारित असणारा एक दिवस आहे। या दिवशी भारताची संस्कृती, भारताची सभ्यता आणि भारताची परंपरा याचं मुलांसमोर किंवा आजच्या पिढीसमोर आम्ही एक प्रकारे प्रेझेंटेशन केलं। आज आम्ही जी थीम केली होती ती महाभारतावर होती। महाभारत ही जगातलं सगळ्यात मोठं महाकाव्य आहे आणि जे महाभारतामध्ये नाही ते इतर कुठल्याच धर्मग्रंथात नाही, आणि महाभारत आहे म्हणून भारत आहे, म्हणून आज आम्ही सगळ्यांनी महाभारत थीम साजरी केली। अगदी बरोबर बोलात, महाभारतावरती ही आजची तुमची थीम होती आणि वेगवेगळ्या थीमवरती मुलांनी मुलींनी वेगवेगळे परिधान पोशाख केलेले आहेत। माझा तुझ्यासाठी पहिला प्रश्न आहे, ज्या सातारा जिल्ह्यामध्ये आपण राहतो त्या सातारा जिल्ह्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं खूप मोठं भवितव्य किंवा त्यांचा वारसा लाभलेला आहे, तर माझा पहिला प्रश्न तुला असा आहे, छत्रपती घराण्याचे 13वे वंशज साताऱ्यामध्ये आहेत, त्यांचं नाव काय? उदयसिंह राजे भोसले। छत्रपती उदयसिंह राजे भोसले, या पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे, जोरदार टाळ्या होत्या त्याच्यासाठी। पहिल्या प्रश्नाचं उत्तर मित्रा बरोबर दिलंय। मी तुझ्यासाठी विचारतो दुसरा प्रश्न। दुसरा प्रश्न असा आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली, ती शपथ कोठे घेतली? रायरेश्वर। रायरेश्वर या दुसऱ्या प्रश्नाचं ही उत्तर बरोबर आहे, जोरदार टाळ्या होत्या। दोन प्रश्नांची उत्तर तू बरोबर दिलेले आहे। तिसरा आणि शेवटचा प्रश्न, या प्रश्नाचं जर तू उत्तर बरोबर देणार आहेस तर तुला मिळणार आहे हॉटेल महिंद्र एक्झिक्युटिव्ह तर्फे आकर्षक जेवणाचं कूपन। माझा तिसरा आणि शेवटचा प्रश्न आहे, साताऱ्यामध्ये अनेक वेगवेगळे मोठे व्यक्ती किंवा स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले। माझा तुझ्यासाठी तिसरा प्रश्न, भारतातील सर्वात पहिली महिला शिक्षिका कोण? सावित्रीबाई फुले। सावित्रीबाई फुले। तिसऱ्याही प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे, तीन प्रश्नांचे उत्तर अगदी बरोबर दिलेले आहेत। नाव सांग तुझं मित्र? गौरव अरुण गाडे। गौरव गाडे याने तीन प्रश्नांची उत्तर बरोबर दिलेले आहेत आणि त्याला देतोय आपण आकर्षक जेवणाचं कूपन, जोरदार टाळ्या होत्या त्याच्यासाठी। तीन प्रश्नांची अचूक उत्तर दिले आहेत। अजून काही मुलं आहेत आपल्यावर, त्यांनाही प्रश्न विचारूया, जाणून घेऊयात प्रश्नांची उत्तर। मित्र तुझं नाव? अभिजित। अभिजित, मला सांग, आज तू ट्रॅडिशनल डे मध्ये हा पोशाख केलाय, नक्की काय पोशाख आहे आणि या पोशाखाबद्दल काय सांगते? पारंपरिक ह्याच्याबद्दल मी अर्जुनाचा रोल केलेला आहे, तरी हा आम्ही 2 महिन्यापूर्वी प्लॅन केला होता की असा रोल करायचा, त्यामुळे आम्ही मिळून एकदम प्लॅन केला। सर डिपार्टमेंट कोणतं? इतिहास डिपार्टमेंट। हिस्ट्री डिपार्टमेंटचे तुम्ही लोक आहात आणि आज हिस्ट्रीवरतीच एक मोठं चांगलं तुम्ही डेकोरेशन केलेलं आहे, भरपूर माणसांनी हे बघितलं, काय प्रतिक्रिया दिलं त्यांनी? त्यांनी आम्हाला सांगितलं हे छान दिसता तुम्ही, खूप चांगली प्रतिक्रिया केली की ह्याच्याबद्दल चांगलं तुम्हाला वाटतंय का, कसं वाटतंय? आमच्यावर फोटो काढले, आम्हाला पण आनंद झाला खूप फोटो काढल्यावर। माझा तुझ्यासाठी पहिला प्रश्न असा आहे, ज्या सातारा जिल्ह्यामध्ये आपण राहतो त्या सातारा जिल्ह्यामध्ये चार भिंत हे ठिकाण आहे, तर हे चार भिंत ठिकाण कशासाठी बांधण्यात आलं हा माझा पहिला प्रश्न आहे। साताऱ्यातील चार भिंत हे ठिकाण कशासाठी बांधण्यात आलं? चार भिंती हे 1857 साली बांधलेली, तेथे राणी लक्ष्मीबाई यांचं येतं या प्रश्न नाही, काय हरकत नाही, पुढे जाऊया। तुझं नाव सांग? अमर सुपेकर। अमर, तू तुमचा आज कॉलेजचा ट्रॅडिशनल डे आहे आणि आज वेगवेगळे पोशाख घातले गेलेले आहेत, काय सांगशे ट्रॅडिशनल डे बद्दल तुला काय वाटतं? ट्रॅडिशनल डे म्हणजे आपला एक सगळ्यांचा मिळून एक साथ असा कार्यक्रम जो सगळ्यांना एकत्र आणतो, सगळ्यांच्या भावना सगळ्यांना जोडतो, असं ट्रॅडिशनल डे। माझा तुझ्यासाठी पहिला प्रश्न आहे, ज्या सातारा जिल्ह्यामध्ये आपण राहतो त्या सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा आहे, भौगोलिक वारसा आहे, तसंच या ठिकाणी भक्तिमय वारसासुद्धा आहे, तर माझा तुझ्यासाठी पहिला प्रश्न असा आहे, महाबळेश्वर या ठिकाणी
महाबळेश्वर या ठिकाणी जे मंदिर आहे महाश्वर म्हणतात किंवा ते महाबळेश्वर या नावानेच जे मंदिर ओळखलं जातं ते शंकराचं मंदिर आहे. ते शंकराचं मंदिर कोणी बांध ते शंकराचं मंदिर काय कल्पना काय हरकत नाही पुढे जाऊयात. सर तुमचं नाव? प्राध्यापक अनंत कस्तुरे, मराठी विभाग. मराठी विभागाचे तुम्ही शिक्षक आहात. आज ट्रॅडिशनल डे तुमच्या कॉलेजमध्ये होतं, काय सांगा? पारंपरिक दिनाच्या निमित्तानं संस्कृतीचं आपल्या जतन होतं, त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चांगल्या पद्धतीची संधी मिळते, वाव मिळते. अगदी बरोबर सांगितलं. माझा तुमच्यासाठी पहिला प्रश्न असा आहे, सातारा जिल्ह्यामध्ये आपण राहतो, तर सातारा जिल्ह्यामध्ये अनेक वेगवेगळे गोष्टी दिसतात, ऐतिहासिक वास्तू दिसतात. माझा तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे, साताऱ्यातील मेनवली, वाई तालुक्यातील मेनवली या ठिकाणी एक प्रसिद्ध वाडा आहे, तो वाडा कुणाचा? काय हरकत नाही, या ठिकाणी घेऊया एक छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम सलाम सातारा. राष्ट्र में आए जाने वाले शहरों में से एक शहर है सतारा. पुणे बेंगलोर हाईवे पर स्थित यह शहर 16वीं सदी की याद दिलाता है, जो किसी समय मराठा एम्पायर की राजधानी था. ऐसे तो यह शहर केवल इतिहास की एक धुंधली याद है, लेकिन बात करें यहां मौजूद किसी ऐसे होटल या रेस्टोरेंट की जहां का जायका अपने आप में एक मिसाल है, तो उसमें एक नाम आता है, होटल महिंद्रा एग्जीक्यूटिव. ये होटल मैंने 1995 से मैंने स्टार्ट किया, तो ये मुझे इसके वजह से लगा कि मैं जब भी ट्रायल करता था तो ढाबे पे रुकना ज़्यादा पड़ता था मुझे. मैं जब भी जाता ढाबा, क्लीननेस ये सब नहीं था उधर ढाबे के ऊपर, तो मैं सोचा अपन अगर समझो डाल दिया होटल और एग्जीक्यूटिव क्लास जो ट्रैवल करते हैं उनके लिए अगर कंफर्टेबल हो जाए, तो मैं स्टार्टिंग से ही एसी डाइनिंग हॉल, एसी कॉफ़ी शॉप, एसी परमिट रूम ये सब मैंने विथ लाइसेंसेस मैंने चालू कर दिया. कितना बड़ा हो वो छोटा हो, किसी के साथ ड्राइवर के साथ बैठ के चाय पीते, कभी मिनिस्टर के साथ चाय पीते, तो ऐसा फ़र्क नहीं समझता. मैं खुद ही जैसा मुझे अच्छा लगता है मैं कर देता हूँ, तो वो शायद कस्टमर या मेरे गेस्ट को अच्छी लगी और उन्होंने मेरा 18 साल से वही कस्टमर्स और एडिशनल नया कस्टमर माउथ पब्लिसिटी बन के आ रहे. ये डिलक्स है, सुपर डिलक्स है, एसी नॉन एसी रूम्स है, तो मैं शुरू में दोनों रखा एसी नॉन एसी, लेकिन बाद में मैंने पूरा 100% एसी रूम्स कर दिया. इस जॉइंट पर एम्पल कार पार्किंग फैसिलिटी से लेकर किड्स प्लेइंग एरिया तक सभी फैसिलिटीज मौजूद हैं. नंतर पुन्हा एकदा स्वागत. मी स्वप्नील आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या कार्यक्रमात सलाम सातारामध्ये. आज आपण आहोत साताऱ्यातील LBS कॉलेजमध्ये. LBS कॉलेजमध्ये आत्ता माझ्याबरोबर या कॉलेजचे प्राचार्य आहेत, या कॉलेजचे शिक्षक वर्ग आहे, यांनाही विचारूयात आपण तीन प्रश्नांची बरोबर उत्तरं देणाऱ्यांना देऊयात हॉटेल महिंद्र एक्झिक्युटिव्हतर्फे आकर्षक जेवणाचं कूपन. आपल्याबरोबर या कॉलेजचे प्राचार्य आहेत, त्यांच्याशी बोलूयात. सर आपलं नाव सांगाने आपल्या कॉलेजविषयी आणि आजच्या ट्रॅडिशनल डेविषयी जरा माहिती. माझं नाव प्राचार्य शेजवळ राजेंद्र विश्वनाथ. आज विद्यार्थ्यांचा ट्रॅडिशनल डे होता, विद्यार्थ्यांच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची वेशभूषा करावी. भारतामध्ये अनेक राज्य आहेत, अनेक परंपरा आहेत, त्या परंपरांची ओळख विद्यार्थ्यांच्यामध्ये निर्माण व्हावी आणि या दृष्टीनं कुणी गुजराती, कुणी केरळी, कुणी पंजाबी, राजस्थानी असे विविध वेश परिधान करून विद्यार्थी महाविद्यालयात आलेले होते.
त्यांचा आनंद बघितल्यानंतर आम्हाला फार आनंद वाटला। आमच्या सर्व प्राध्यापक मित्रांनी विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित होण्यासाठी खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्यामध्ये मिसळले आणि विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला। सर्व विद्यार्थ्यांनी शांतपणे चांगला आनंद लुटला, त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा दिल्या आणि सर्व स्टाफलाही धन्यवाद दिले। कोणी कृष्ण झाले होते, कोण शकुनी मामा झाले होते, कोण दुर्योधन झाले होते, रामायण महाभारतातले आदर्श मुलांच्यामध्ये त्या रूपामध्ये विद्यार्थ्यांनी घेतले आणि विद्यार्थ्यांनी पाहिले। खऱ्या अर्थानं विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं त्यांनी वेशभूषा केली, त्याबद्दल मला समाधान वाटलं। आणि तुम्हीही सलाम सातारा हे माझ्या महाविद्यालयात येऊन खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं, त्याबद्दल सलाम साताराही मी धन्यवाद देतो। धन्यवाद। अगदी बरोबर सांगितलं तुम्ही सर। माझा तुमच्यासाठी पहिला प्रश्न असा आहे की भारतामध्ये सगळ्यात पहिली महिला डॉक्टर कोण? आनंदीबाई जोशी। आनंदीबाई जोशी या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे। जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी। पहिल्या प्रश्नाचं उत्तर सर तुम्ही बरोबर दिलेलं आहे, अगदी बरोबर सांगितलं सर तुम्ही। या ठिकाणी सातारा जिल्ह्याला एक इतिहास आहे, सातारा जिल्ह्याला एक अशा नेत्यांचा किंवा अशा क्रांतिकारांचा इतिहास आहे। आणि या क्रांतिकारातूनच मी तुम्हाला असा दुसरा प्रश्न असा विचारणार आहे की सातारा जिल्ह्यामध्ये एक विजय दिवस साजरा केला जातो, तर सातारा जिल्ह्यामध्ये साजरा होणारा विजय दिवस हा कुठे साजरा होतो? विजय दिवस कराड इथे साजरा केला जातो। कराड इथे हा विजय दिवस होतो। या दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे। जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी। दोन प्रश्नांचे सर उत्तर बरोबर दिलेले आहेत। तिसऱ्या प्रश्नाचं जर तुम्ही उत्तर बरोबर देत आहे तर तुम्हाला मिळणारे हॉटेल महिंद्र एक्झिक्युटिव्हतर्फे आकर्षक जेवणाचं कूपन। तत्पूर्वी मला सांगा, आज तुम्ही सलाम सातारा या कार्यक्रमात सहभागी झालात, दोन प्रश्नांचे उत्तर बरोबर दिलेत, कसं वाटतंय तुम्हाला? खऱ्या अर्थानं सलाम सातारा, सलाम नमस्ते सारखंच विद्यार्थ्यांच्यामध्ये साताराच्या संदर्भातली माहिती खऱ्या अर्थानं अभ्यासावी, विद्यार्थ्यांना किमान ज्या भूमीमध्ये आपण राहतो त्या भूमीची, त्यातला इतिहास, तिथला भूगोल, तिथल्या असणाऱ्या थोर परंपरेचा त्यांनी वाचन करावं आणि त्याचं आकलन करावं आणि ते आदर्श जोपासावेत म्हणून सलाम सातारा हे प्रोग्राम राबवतं, त्याबद्दल सलाम साताऱ्यांना खऱ्या अर्थानं धन्यवाद देतो। अगदी बरोबर बोला सर। माझा तिसरा आणि शेवटचा प्रश्न तुम्हाला असा आहे की सातारा जिल्ह्यामध्ये माझा तिसरा आणि शेवटचा प्रश्न असा आहे की भारताला ऑलिम्पिक मेडल मिळवून देणारे पहिले ऑलिम्पिक वीर ज्यांना खाशाबा जाधव या नावानं, खाशाबा जाधव हे मूळचे साताऱ्याचे, पण त्यांचं मूळ गाव हे कोणतं? हा माझा तिसरा प्रश्न आहे। खाशाबा जाधव यांचं मूळ गाव कोणतं? कापिल गोळेश्वर आहे। आणि खाशाबा जाधवांच्या नावे या महाविद्यालयात सायकल स्पर्धासुद्धा आम्ही आयोजित करत होतो आणि पूर्ण सातारामध्ये सायकल रेस खाशाबा जाधव यांच्या मार्फत महाविद्यालयाने आयोजित करत होते। आमच्या श्रोत्यांना पुन्हा एकदा उत्तर सांगा, खाशाबा जाधव यांचं मूळ गाव कोणतं? कापिल गोळेश्वर। कापिल गोळेश्वर या तिसऱ्याही प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे। तीन प्रश्नांचे उत्तर अगदी बरोबर दिलेले आहेत। आणि साताऱ्यातील लालबहादूर शास्त्री या महाविद्यालयातील प्राचार्य या ठिकाणी विजेते झालेले आहेत, त्यांनाही आपण देणार आहोत हॉटेल महिंद्र एक्झिक्युटिव्हतर्फे आकर्षक जेवणाचं कूपन। तीन प्रश्नांचे अचूक उत्तर सर तुम्ही दिलेले आहेत। तुमचं नाव पुन्हा आमच्या एकदा श्रोत्यांना कळू द्या। मी प्राचार्य राजेंद्र विश्वनाथ शेजवळ, लालबहादूर शास्त्री महाविद्यालय सातारा। यांना या कार्यक्रमाचं दुसरं बक्षीस जात आहे, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या। अशीच बक्षिसं देणार आहोत, असेच प्रश्न विचारणार आहोत। आपल्याबरोबर आणखी शिक्षक आहेत, त्यांनाही प्रश्न विचारूयात, जाणून घेऊयात उत्तर आणि देऊयात आकर्षक बक्षिसं। सर तुमचं नाव? मी प्राध्यापक सोरोसी असतो। आणि कोणत्या डिपार्टमेंटला काम करता? स्टॅटिस्टिक। स्टॅटिस्टिकला काम करता। माझा तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे की भारताच्या देशसेवेसाठी किंवा भारताच्या सैन्यामध्ये एक खूप मोठी अकॅडमी काम करते किंवा ही अकॅडमी भारताच्या सैन्यामध्ये अनेक सैनिक किंवा मोठे मोठे अधिकारी प्रोव्हाइड करते किंवा देते, त्या अशा महाराष्ट्रातल्या नॅशनल डिफेन्स अकॅडमी हे केंद्र महाराष्ट्रामध्ये कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये सातारा येते। माझा प्रश्न पुन्हा एकदा ऐका, नॅशनल डिफेन्स अकॅडमी ही अकॅडमी महाराष्ट्रात कुठे आहे? येतं या प्रश्नाचं उत्तर? काय हरकत नाही, पुढे जाऊया। सर तुमचं नाव? वट्टम, प्राध्यापक वट्टम। तुमचं डिपार्टमेंट? माझा तुमच्यासाठी पहिला प्रश्न असा आहे की दक्षिण भारताची
माझा प्रश्न व्यवस्थित आहे का? दक्षिण भारताची गंगा म्हणून कोणत्या नदीला ओळखलं जातं? दक्षिण भारताची गंगा म्हणून कोणत्या नदीला ओळखलं जातं? काय हरकत नाही, पुढे जाऊयात. सर, तुमचं नाव? प्रादु विकास जाधव. तुमच्यासाठी माझा प्रश्न असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी संविधान लिहिलं किंवा घटना लिहिली, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्राथमिक शिक्षण साताऱ्यामध्ये झालेलं आहे. तर माझा तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्राथमिक शिक्षण कोणत्या शाळेमध्ये झालं? इंग्लिश खूप नाही, चुकीचं उत्तर आहे. प्रतापसिंह हायस्कूल. प्रतापसिंह हायस्कूल या पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या. तुमचं नाव सांगा. प्राध्यापक राम पाटील, इंग्रजी विषय. इंग्रजी विषयाचे तुम्ही आहात. तुम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. माझा तुमच्यासाठी दुसरा प्रश्न आहे. इग्लू शब्द ऐका. इग्लू या शब्दाचा अर्थ किंवा या इग्लू म्हणजे काय? इग्लू ही एक जमात आहे आणि ती अंटार्क्टिका म्हणजे बर्फाळ प्रदेशामध्ये राहते आणि त्यांची जी राहण्याची पद्धत जी आहे त्या झोपडीला इग्लू असे म्हणतात. बरोबर उत्तर आहे. इग्लू म्हणजे बर्फाची बनवलेलं घर म्हणजे इग्लू. या तुमच्या दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी. कसं वाटलं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देताना? जरा चलबिचल झालं. चलबिचल झालं थोडंसा. भूगोलचा एक भूगोल हा फार पूर्वी शिकलेला आहे ना. पण ते आठवतं, भूतकाळसुद्धा आठवतो. ज्या ठिकाणी राहतात ते मी असं सांगितलं, पण ते बर्फाचं घर असं सांगायला हवं होतं. काय हरकत नाही, दोन प्रश्नांची उत्तर तुम्ही बरोबर दिलेत. आता माझा तिसरा आणि शेवटचा प्रश्न, या प्रश्नाचं जर तुम्ही उत्तर बरोबर दिलं तर तुम्हाला मिळणारे हॉटेल महिंद्र एक्झिक्युटिव्हतर्फे आकर्षक जेवणाचं कूपन. माझा तिसरा आणि शेवटचा प्रश्न आहे. पोलीस, पोलिसांचं ब्रीदवाक्य काय? खलरक्षण आहे, सदरक्षण आहे, खल सदरक्षण आहे, खल विनाश आहे. व्यवस्थित सांगा आमच्या श्रोत्यांसाठी. सदरक्षण आहे, खल निग्रण आहे. पुन्हा एकदा सांगा. सदरक्षण आहे, खल निग्रण आहे. सदरक्षण आहे, खल निग्रण आलंय. या तिसऱ्याही प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी. सर, तुमचं नाव? प्राध्यापक राम पाटील, लालबहादूर शास्त्री महाविद्यालय सातारा. प्राध्यापक राम पाटील, लालबहादूर शास्त्री महाविद्यालय. या ठिकाणी या कार्यक्रमाचे तिसरे विजेते आपल्याला मिळालेले आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत राहू द्यात. अभिनंदन सर. तीन प्रश्नांचे उत्तर बरोबर दिलेत. तुम्हाला मिळणारे आकर्षक जेवणाचं कूपन हॉटेल महिंद्रा एक्झिक्युटिव्हतर्फे. तीन प्रश्नांचे अचूक उत्तर दिलेले सर तुम्हाला देत आहे आकर्षक जेवणाचं कूपन. अभिनंदन आणि जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी. कसं वाटलं या तीन प्रश्नांचे उत्तर बरोबर दिलेत आणि बक्षीस मिळालं? सलाम सातारा कार्यक्रमात सहभागी होऊन कसं वाटलं? तुम्ही अचानक इथं आलात, अचानक सर्व इतिहासाला भूगोलाला उजाळा दिला, आमच्या ज्ञानाची सुद्धा उजळणी केली आणि हे सर्व आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि समाजामध्ये अशी जागृती असणं हे गरजेचं आहे आणि ती जागृती तुम्ही निर्माण करता, त्याबद्दल धन्यवाद. अगदी बरोबर बोलला सर. या ठिकाणी आपल्याला लालबहादूर शास्त्री या महाविद्यालयामध्ये तीन आत्ता विजेते मिळाले आहेत. आणखी आपल्याबरोबर भरपूर लोक जमणार आहेत, त्यांनाही आपण विचारणार आहोत प्रश्न, जाणून घेणार आहोत उत्तर आणि अक्षर या कार्यक्रमात त्यांना देणार आहोत आकर्षक जेवणाचं कूपन. या ठिकाणी घेऊयात एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम सलाम सातारा. राष्ट्र में आए जाने वाले शहरों में से एक शहर है सतारा. पुणे बेंगलोर हाईवे पर स्थित ये शहर 16वीं सदी की याद दिलाता है, जो किसी समय मराठा एम्पायर की राजधानी था. ऐसे तो ये शहर केवल इतिहास की एक धुंधली याद है, लेकिन बात करें यहां मौजूद किसी ऐसे होटल या रेस्टोरेंट की जहां का जायका अपने आप में एक मिसाल है, तो उसमें एक नाम आता है, होटल महिंद्रा एग्जीक्यूटिव. ये होटल मैंने 1995 से मैंने स्टार्ट किया, तो ये मुझे इसकी वजह से लगा कि मैं जब भी ट्रायल करता था तो ढाबे पे रुकना ज़्यादा पड़ता था मुझे. मैं जब भी जाता था ढाबा, क्लीननेस ये सब नहीं था उधर ढाबे के ऊपर. तो मैं सोचा अपन अगर समझो डाल दिया होटल
और एग्जीक्यूटिव क्लास जो ट्रैवल करते हैं उनके लिए अगर कंफर्टेबल हो जाए तो मैं स्टार्टिंग से ही एसी डाइनिंग हॉल, एसी कॉफ़ी शॉप, एसी परमिट रूम, ये सब मैंने विथ लाइसेंसेस मैंने चालू कर दिया। चाहे कितना बड़ा हो वो छोटा हो, किसी के साथ ड्राइवर के साथ बैठ के चाय पीते, कभी मिनिस्टर के साथ चाय पीते, तो ऐसा फ़र्क नहीं समझता। मैं खुद ही जैसा मुझे अच्छा लगता है मैं कर देता हूँ। तो वो शायद कस्टमर या मेरे गेस्ट को अच्छी लगी और उन्होंने मेरा 18 साल से वही कस्टमर्स और एडिशनल नया कस्टमर माउथ पब्लिसिटी बन के आ रहे। ये डिलक्स है, सुपर डिलक्स है, एसी नॉन एसी रूम्स है। तो मैं शुरू में दोनों रखा एसी नॉन एसी, लेकिन बाद में मैंने पूरा 100% एसी रूम्स कर दिया। इस जॉइंट पर एम्पल कार पार्किंग फैसिलिटी से लेकर किड्स प्लेइंग एरिया तक सभी फैसिलिटीज मौजूद हैं। नंतर पुन्हा एकदा स्वागत। मी स्वप्नील आपलं स्वागत करतो आपल्या आवडत्या कार्यक्रमात सलाम सातारामध्ये। आज आपण आहोत साताऱ्यात एलबीएस कॉलेजमध्ये, आपल्या बरोबर शिक्षक आहेत। या ठिकाणी आपण त्यांना विचारूयात प्रश्न, जाणून घेऊयात उत्तर आणि देऊयात आकर्षक बक्षीस। सर तुमचं नाव? मी अशोक कुरडे। सर साताऱ्यामध्ये आपण राहतो, साताऱ्याला ऐतिहासिक भूमी मानलं जातं आणि आध्यात्मिक भूमीही मानलं जातं, साताऱ्याविषयी तुमचं मत काय? सातारा तसं सज्जनगडजवळ आहे, त्यानंतर साताराला ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजे सातारा जिल्ह्यात प्रतापगड आहे, त्यानंतर इथे संगम आहे, म्हणजे संगम नाही श्रीक्षेत्र माहुली आहे, त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये श्रीक्षेत्र शिंगणापूर आहे, अशी बरेच अनेक स्थळं आहेत पाहण्यात। अगदी बरोबर। महत्त्वाचं म्हणजे महाबळेश्वर पांचगणी हे थंड हवेची ठिकाणे आहे तिथे। अगदी बरोबर सांगितलं सर। माझा तुमच्यासाठी पहिला प्रश्न याच्यावरतीच आहे की साताऱ्याला प्रतापगड हे खूप महत्त्वाचं ठिकाण लाभलेलं आहे, तर प्रतापगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळ्याचं पुतळा आहे, तर त्या पुतळ्याचं अनावरण कोणाच्या हस्ते झालं? मला प्रश्न पुन्हा एकदा, प्रतापगडावरती शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे, त्या पुतळ्याचं अनावरण कोणाच्या हस्ते झालं? पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले। या पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे, जोरदार डाळा होऊ द्या यांच्यासाठी। सर तुमचं नाव? मी अशोक कोरडे। अशोक कोरडे सरांनी या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिले। मी त्यांना विचारतो दुसरा प्रश्न। आपण ज्या सातारा जिल्ह्यामध्ये राहतो त्या सातारा जिल्ह्यामध्ये राणी लक्ष्मीबाई यांचा सुद्धा इतिहास आपल्या सातारा जिल्ह्याला लाभलेला आहे। माझा दुसरा प्रश्न तुमच्यासाठी हाच आहे की सातारा जिल्ह्यामध्ये राणी लक्ष्मीबाई यांचं मूळ गाव आहे, त्या गावाचं नाव काय? नाही येत, काय हरकत नाही, पाठीमागे येत आहे। सर पुढे या। राणी लक्ष्मीबाई यांचं मूळ गाव कोणतं? धावडशी। धावडशी या पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी बरोबर दिलेलं आहे, जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी। सर तुमचं नाव? मी डॉक्टर शंकर पवार। सातारा जिल्ह्यामध्ये राहतो, साताऱ्याविषयी तुम्हाला काय वाटतं? सातारा जरा तसा ऐतिहासिक जिल्हा आहे आणि राजकीय पार्श्वभूमीसुद्धा साताऱ्यातून खूप मोठे आहे। माननीय यशवंतरावजी चव्हाण या देशाचे उपपंतप्रधान होते, त्यानंतर नैसर्गिक साधन सुविधा इथं खूप मोठे आहे आणि आता सातारा कास पठार हे जागतिक देवरसुद्धा यामध्ये त्याचा प्रसार झालेला आहे, त्यामुळे सातारा जिल्ह्याची ओळख पुन्हा नव्यानं होत आहे साताऱ्याची। त्यानंतर इतर खूप ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्यामुळे सातारा जिल्हा हा अख्ख्या देशामध्ये तो प्रचलित आहे। अगदी बरोबर सांगितलं तुम्ही, आणि तुम्ही एक उल्लेख केला की सातारा जिल्हा राजकीय वारसासुद्धा आहे, तर माझ्या तुमच्यासाठी त्याच्यावरतीच पहिला प्रश्न आहे की पत्री सरकार म्हणजे एक सरकारला प्यालेर सरकार म्हणून पत्री सरकार स्थापन झालं, तर हे पत्रेकार सरकारचं केंद्र हे सातारा होतं। माझा तुमच्यासाठी पहिला प्रश्न याच्यावरतीच आहे,
पत्रे सरकार हे कोणी स्थापन केलं? क्रांतिसिंह नाना पाटील. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी पत्रे सरकार स्थापन केलं या पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी. नाव सांगा तुमच्याकडे. मी डॉक्टर शंकर पवार. पवार सरांनी या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. माझा तुमच्यासाठी दुसरा प्रश्न, साताऱ्यातील कास पठारावरती अनेक फुलं उमलतात आणि ह्या फुलं पाहण्यासाठी देश परदेशातून लोकंसुद्धा या ठिकाणी येतात. माझा तुमच्यासाठी दुसरा प्रश्न आहे की साताऱ्यातील कास पठारावरती अनेक फुलं उमलतात, तर साताऱ्यातील कास पठारावरती किती प्रकारची फुलं उमलतात? साधारणतः त्या स्पेसिस खूप आहेत, म्हणजे ॲक्च्युली त्याचा आकडा सांगता येत नाही, परंतु ह्या दुर्मिळ वनस्पतीचं जतन करण्यासाठीच कासपठाराचा उद्योग आहे. आता मला ते फिगर ॲक्च्युली फिक्स सांगता येत नाही, परंतु अशा खूप वनस्पती आहेत. साधारणतः आकडा काय सांगता येईल? कारण की हा आकडा हा नॅशनल लेवलवरती ठरवण्यात आलेला आहे की कासपठारावरती एवढ्या प्रकारच्या साधारणतः 3000 आसपास आहेत. नाही, या प्रश्नाचं उत्तर चुकीचं आहे. काय हरकत नाही, पुढे जाऊयात आपण. तुमचं नाव सांगा. मी प्राध्यापक विकास भोसले. आणि कोणत्या विषय शिकवता? मायक्रोबायोलॉजी. मायक्रो बायोलॉजी तुम्ही शिकवता. माझं तुमच्यासाठी प्रश्न विचारण्या अगोदर तुम्हाला माझा एक प्रश्न आहे की सातारा जिल्ह्यामध्ये आपण राहतो, तर भौगोलिक सातारा म्हणून तुम्ही सातारकरांना काय सांगा? साताराला तसा भौगोलिक इतिहास म्हणजे चांगला लाभलेला आहे. कात्र सगळ्या साईडने डोंगर आहेत आणि धरण आहे इथे, परत कास पठार आहे, त्यामुळे चांगला आहे, भौगोलिक दृष्टी चांगली आहे साताऱ्याला. अगदी बरोबर बोला. माझा तुमच्यासाठी पहिला प्रश्न हाच आहे की सातारा जिल्ह्याला कोणत्या पर्वतरांगांचं वैभव लाभलेलं आहे? सह्याद्री. सह्याद्री पर्वतरांगांचं वैभव सातारा जिल्ह्याला लाभलेलं आहे. ह्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. तुमचं नाव? प्राध्यापक विकास भोसले. विकास भोसले या सरांनी आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं आहे. माझा तुमच्यासाठी दुसरा प्रश्न साताऱ्यावरतीच आहे. साताऱ्यातील महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण, त्या महाबळेश्वरमध्ये एक प्रसिद्ध मंदिर आहे, माहीत आहे? शंकराचं एक मंदिर आहे. तर त्या शंकराची मंदिराची स्थापना कोणी केली? काय हरकत नाही, पुढे जाऊया. तुमचं नाव? प्राध्यापक विश्वास शंकर पाटील. पाटील सर, साताऱ्याविषयी काय सांग? सातारा छान आहे राहण्यासाठी. साताऱ्यातल्या कोणत्या गोष्टी तुम्हाला आवडतात? साताऱ्यामध्ये महाबळेश्वर आहे, थंड हवेचं ठिकाण, फिरायला आवडतं. माझा तुमच्यासाठी पहिला प्रश्न याच्यावरतीच आहे. महाबळेश्वर या ठिकाणी असलेल्या कोणत्याही 5 पॉईंटची नावं तुम्हाला सांग. एल्फिन्स्टन पॉईंट पहिला, ओल्ड महाबळेश्वर दोन, एलिफंट हिल्स तीन, आर्थर सीट पॉईंट चार, वेन्ना लेक 5. अशा 5 पॉईंटची नावं सांगितलेली आहेत. आणखी कोणतं नाव सांगता येईल तुम्हाला जे प्रसिद्ध आहे? सांगता येत नाही. काही हरकत नाही. तुम्ही पहिल्या या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी. तुमच्यासाठी माझा दुसरा प्रश्न. सातारा जिल्ह्यामध्ये आपण राहतो, सातारा जिल्ह्यामध्ये अजिंक्यतारा हा गड आहे की ज्या गडाला खूप मोठी पार्श्वभूमी लाभलेली आहे. माझा तुमच्यासाठी दुसरा प्रश्न याच्यावरतीच आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना ज्या वेळेला आजारी होते त्यावेळेला या ठिकाणी अजिंक्यताऱ्यावरती ते राहिले होते. तर माझा तुमच्यासाठी दुसरा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे अजिंक्यताऱ्यावरती किती दिवस किंवा किती महिने राहिले होते? नाही माहीत. काही हरकत नाही, पुढे जाऊयात. प्रश्नांची उत्तरं घेणार आहोत. या ठिकाणी आपल्याबरोबर शिक्षक आहे. तुमचं नाव? प्राध्यापक शेखर मोहिते. सातारा विषयी काय सांगा? सातारला ऐतिहासिक तसेच नैसर्गिक वारसा लाभलेला जिल्हा आहे. सातारा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे आणि साताराचं वैशिष्ट्य म्हणजे चारही बाजूने त्याचे 7 डोंगर आहेत, त्यामुळे त्याला सातारा असं नाव पडलेलं आहे. आणि साताऱ्यामध्ये अनेक क्रांतिकारकसुद्धा घडलेले होते. काय सांगाल ते? सातारा हा क्रांतिकारकांचा जिल्हा हा म्हणून प्रसिद्धच आहे. बऱ्याचशा चळवळी ह्या सातारमधून स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झालेल्या होत्या आणि खरी आघाडी सातारा जिल्ह्यानं स्वातंत्र्याच्या काळात घेतलेली होती. माझा तुमच्यासाठी पहिला प्रश्न असा आहे की महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? वसंतराव नाईक. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? यशवंतराव चव्हाण. या पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी. पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी बरोबर दिलेलं आहे. माझा तुमच्यासाठी दुसरा प्रश्न राजकीय क्षेत्रावरतीच आहे की साताऱ्यातील मान आणि फलटण हे कोणत्या लोकसभा मतदारसंघात येतात?
माडा लोकसभा मतदारसंघ। सातारातील मान आणि फलटण हे माडा लोकसभा मतदारसंघात येतात, या दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे, जोरदार टाळ्या होत्या। तुमचं नाव? प्राध्यापक शेखर मोहिते। मोहिते सरांनी दोन प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलेत, कसं वाटतंय तुम्हाला? अतिशय छान वाटतंय, चांगला कार्यक्रम आहे आणि यामधून सातारा जिल्ह्याचा पार्श्वभूमी लोकांना समजते। माझा तुमच्यासाठी तिसरा प्रश्न, आपल्या LBS कॉलेजच्या अगदी जवळच कमानी हौद आहे, साताऱ्यातील कमानी हौद हे प्रसिद्ध ठिकाण आहे। माझा तुमच्यासाठी तिसरा आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न की कमानी हौद, या कमानी हौदामध्ये किती कमानी आहेत? 13 कमानी आहेत। या प्रश्नाचं उत्तर चुकीचं आहे, काय हरकत नाही, पुढे जाऊयात। या ठिकाणी आपल्याबरोबर शिक्षिका आहेत, त्यांच्याकडे जाऊयात। तुमचं नाव मॅडम? मिस रेखा कदम। मॅडम, आपण साताऱ्यामध्ये राहतो, साताऱ्याविषयी तुम्हाला काय वाटतं? मला साताऱ्याविषयी तो म्हणजे साताऱ्याविषयी मला आदर वाटतो, कारण साताऱ्यासारखा जिल्हा कुठेही नाही आहे, कारण साताऱ्यामध्ये सगळ्या बाजू आहेत ना, त्या एकदम व्यवस्थित आहे। म्हणजे पोल्युशनचा विचार केला तर पोल्युशन साताऱ्यामध्ये कुठेच नाही आहे, MIDC सेपरेट ठिकाण आहे। त्याचबरोबर कुठंही असं म्हणजे हायलाईट होण्यासारखं कुठलाही एरिया नाही आहे। आणि अगदी बरोबर सांगितलं, मी साताऱ्याविषयी भरपूर माहिती सांगितली। माझा तुमच्यासाठी पहिला प्रश्न याच्यावरतीच आहे की सातारा जिल्ह्यामध्ये एकूण किती MIDC आहेत? सातारा जिल्ह्यामध्ये एकूण किती MIDC आहेत? औद्योगिक वसाहती म्हणतो आपण, सातारा जिल्ह्यामध्ये किती? 2. या प्रश्नाचं उत्तर चुकीचं आहे। तुमचं नाव? स्मिता पाटील। सातारा जिल्ह्याविषयी तुम्हाला काय वाटतं? सातारा एकदम असं शांत सिटी आहे, त्याच्यामुळे काही अशी गर्दी नसते किंवा कुणाची भांडणं किंवा काही, मुंबई पुण्यामध्ये जसं असतं तसं एकदम सेफ आहे सातारा पुणे आणि मुंबईपेक्षा, त्याच्यामुळे छान वाटतं। आणि निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आपण राहतो, त्यामुळे खूप छान वाटतं, सगळे डोंगर आहेत बाजूने, छान वाटतं त्याच्यामुळे। अगदी बरोबर सांगितलं। माझा तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे, सातारा जिल्ह्यामध्ये यवतेश्वर हे ठिकाण, ज्या यवतेश्वरमध्येचं म्हणजे शंकराची मूर्ती आहे किंवा शंकराची जी पिंड आहे, त्या शंकराच्या पिंडेचं एक वेगळं महात्म्य आहे की याची यात्रा ही वेगळ्या महिन्यात होते, एक वेगळ्या दिवशी होते। माझा तुमच्यासाठी पहिला प्रश्न असाच आहे की साताऱ्यातील यवतेश्वर या ठिकाणची यात्रा कोणत्या सणाला असते? काय हरकत नाही, पुढे जाऊया। तुमचं शेडगे नीलम। तुम्हाला साताऱ्याविषयी काय वाटतं? सातारा म्हणजे एवढं छान सिटी आहे की आजूबाजूला सगळं नेचर आहे, आणि पुणे आणि मुंबईमध्ये जशी गर्दी असते तशी यामध्ये गर्दी नाही आहे, त्यामुळे खूप सुंदर वाटतं। अगदी बरोबर सांगितलं तुम्ही। आणि क्रांतिकारक जिल्हा म्हणून आपण ओळखतो, काय वाटतं तुम्हाला? हो, सातारामध्ये जास्त करून नेते वगैरे इथं आहेत, त्यामुळे छान वाटतं। अगदी बरोबर सांगितलं। माझा तुमच्यासाठी दुसरा पहिला प्रश्न हाच आहे की सातारा जिल्ह्यातले दोन खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि दुसरे खासदार शरदचंद्रजी पवार, या दोन खासदारांपैकी कोणते खासदार हे केंद्रीय मंत्रिमंडळात आहे? शरद पवार। शरदचंद्रजी पवार हे केंद्रीय मंत्रिमंडळात आहेत, या पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे। तुमचं नाव सांग? नीलम शेडगे। तुम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे। माझा तुमच्यासाठी दुसरा प्रश्न, भारतामध्ये सगळ्यात पहिली महिला शिक्षिका कोण? सावित्रीबाई फुले यांनी, यांची पहिली शाळा कोठे? नाईकगाव पुणे। यांची सावित्रीबाई फुले यांची पहिली शाळा कुठे, हा माझा दुसरा प्रश्न। पुणे। या दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे, जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी। दोन प्रश्नांचे उत्तर बरोबर दिलेत। आता तिसरा प्रश्न, या प्रश्नाचं जर तुम्ही उत्तर बरोबर देत आहे तर तुम्हाला मिळणारे हॉटेल महिंद्र एक्झिक्युटिव्हतर्फे आकर्षक जेवणाचं कुपन। माझा तिसरा आणि शेवटचा प्रश्न विचारण्यापूर्वी, मला सातारा जिल्ह्यामध्ये आपण हा कार्यक्रम घेतो आहे सलाम सातारा, की ज्याच्यामध्ये साताऱ्याविषयी जास्तीत जास्त माहिती आम्ही देतो आहे, तर या कार्यक्रमात सहभागी झाला तुम्हाला कसं वाटतं? खूप छान वाटतं। काय सांगाल सातारकरांना, श्रोत्यांना या कार्यक्रमाविषयी? काय हा कार्यक्रम खूप छान आहे, सुंदर आहे, सगळ्यांनी सहभागी व्हा एवढं सांगेन। माझा तिसरा आणि शेवटचा प्रश्न आहे, आपण ज्या संस्थेमध्ये शिकतो या संस्थेचं नाव सांगा आणि त्याच्याविषयी मी तुम्हाला प्रश्न विचार। स्वामी विवेकानंद ही संस्था, या संस्थेची स्थापना कुणी केली, हा माझा तिसरा आणि शेवटचा प्रश्न आहे। या संस्थेची स्थापना कुणी केली? बापूजी साळुंखे। या तिसऱ्याही प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे। मॅडम, तुमचं नाव? नीलम विजय शेडगे। या मॅडमनी तिन्ही प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलेली आहेत, कसं वाटलं हे प्रश्नांची उत्तर देता? खूप छान।
आणि मनात काय धाकधूक होते हो प्रश्नांची उत्तरं आम्ही घेत असतो आणि साताराविषयी जास्तीत जास्त लोकांना माहिती देत असतो. सातारकरांना मेसेज काय द्या? सातारा खूप छान आहे, सगळ्यांनी सातारामधले नेचर एन्जॉय करा. तीन प्रश्नांची अचूक उत्तरं दिलेली आहेत. या तीन प्रश्नांची अचूक उत्तरं दिल्याबद्दल त्यांना देऊयात हॉटेल महिंद्रा एक्झिक्युटिव्हतर्फे आकर्षक जेवणाचं कूपन. अभिनंदन मॅडम, जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी. आज आपण होतो साताऱ्यातील LBS महाविद्यालयामध्ये. या महाविद्यालयामध्ये आपण विचारले प्रश्न, प्रश्नांची उत्तरं घेतली आणि दिले आकर्षक जेवणाचं कूपन. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक होते हॉटेल महिंद्रा एक्झिक्युटिव्ह सातारा. याच ठिकाणी आज निरोप घेऊया. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम सलाम सातारा. में आए जाने वाले शहरों में से एक शहर है सतारा. पुणे बेंगलोर हाईवे पर स्थित यह शहर 16वीं सदी की याद दिलाता है, जो किसी समय मराठा एम्पायर की राजधानी था. ऐसे तो यह शहर केवल इतिहास की एक धुंधली याद है, लेकिन बात करें यहां मौजूद किसी ऐसे होटल या रेस्टोरेंट की जहां का जायका अपने आप में एक मिसाल है, तो उसमें एक नाम आता है होटल महिंद्रा एग्जीक्यूटिव. ये होटल मैंने 1995 से मैंने स्टार्ट किया, तो ये मुझे इसकी वजह से लगा कि मैं जब भी ट्रायल करता था तो ढाबे पे रुकना ज़्यादा पड़ता था मुझे. मैं जब भी जाता ढाबा, क्लीननेस ये सब नहीं था उधर ढाबे के ऊपर. तो मैं सोचा अपन अगर समझो डाल दिया होटल, और एग्जीक्यूटिव क्लास जो ट्रैवल करते हैं उनके लिए अगर कंफर्टेबल हो जाए, तो मैं स्टार्टिंग से ही AC डाइनिंग हॉल, AC कॉफ़ी शॉप, AC परमिट रूम, ये सब मैंने विथ लाइसेंसेस मैंने चालू कर दिया. कितना बड़ा हो तो छोटा हो, किसी के साथ ड्राइवर के साथ बैठ के चाय पीते, कभी मिनिस्टर के साथ चाय पीते, तो ऐसा फ़र्क नहीं समझता. मैं खुद ही जैसा मुझे अच्छा लगता है मैं कर देता हूँ. तो वो शायद कस्टमर या मेरे गेस्ट को अच्छी लगी, और उन्होंने मेरा 18 साल से वही कस्टमर्स और एडिशनल नया कस्टमर माउथ पब्लिसिटी बन के आ रहे. ये डिलक्स है, सुपर डिलक्स है, AC नॉन AC रूम्स है. तो मैं शुरू में दोनों रखा AC नॉन AC, लेकिन बाद में मैंने पूरा 100% AC रूम्स कर दिया. इस जॉइंट पर एम्पल कार पार्किंग फैसिलिटी से लेकर किड्स प्लेइंग एरिया तक सभी फैसिलिटीज मौजूद हैं. सातारा ला सलाम.